रामनगर परिसर के एनआरटी मैदान में मेला लगाने वालों से अपराधी सतीश चन्नी और उसके साथियों ने 1,00,000 रुपए की फिरौती मांगी थी। पैसे नहीं देने पर कार्ड डालने की धमकी देने का मामला सामने आया था। इस मामले में पुलिस ने देवा शेरसाट नामक आरोपी को गिरफ्तार किया था और बाकी आरोपी फरार थे। अब इस मामले में मुख्य आरोपी चन्नी को गिरफ्तार करने की जानकारी सामने आ रही है। पुलिस ने चन्नी को नागपुर से गिरफ्तार किया है। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या एरियामध्ये 16 तारखेला रामनगर चौकामध्ये जो मेला लागलेला आहे त्या मेल्यामध्ये तेथील जो चालक आहे त्याला त्याच्याकडून मेला चालवण्याच्या हेतूने जर मेला चालवायचा असेल तर 1,00,000 रुपयाची खंडणी द्यावी लागेल अशा प्रकारचे धमकावून आणि तेथील जे पार्किंगमध्ये अवैधरित्या लोकांकडून पार्किंगचे पैसे वसूल करून खंडणी वसूल करण्याचा जो गुन्हा रजिस्टर केला होता त्यातील एक आरोपीला अटक करण्यात आलं होतं आणि बाकी आरोपी फरार होते। त्यातील जो मुख्य आरोपी होता सतीश ताराचंद चन्ने राहणार ट्रस्ट लेआउट अंबाझरी पांढरापोडी वस्ती याला हा फरार होता। तर त्याला मागील 3-4 दिवसापासून आमचे DB पथकाचे API डांगे अंकुश अभय पुडके यांची टीम हे कंटिन्यू त्याच्या पाठलाग करत होते, परंतु आज रोजी सकाळी त्याला वाडी एरियातून आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनला आणून आज अटक करून माननीय न्यायालयासमोक्ष हजर करून पुढील कारवाई करत आहे। सदरचा आरोपीचा रेकॉर्ड बघितला असता यापूर्वी एकूण त्याच्यावरती 134 गुन्हे संपूर्ण नागपूरमध्ये दाखल आहेत। त्यामध्ये 4 वेळा तो MPDA केलेला आहे, 3 वेळा तडीपार केलेला आहे, मर्डर, घरफोडी, त्याचबरोबर बॉडी ऑफेन्स आणि इतर प्रॉपर्टीचे ऑफेन्स त्याच्यावर रजिस्टर आहेत। मोठ्या प्रमाणात हार्ड क्रिमिनल आहे आणि याद्वारे नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारचा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीकडून आपल्याला किंवा आपल्या हितचिंतकाला कुठल्याही प्रकारचा जबरन पैसे वसूल करण्याचा तक्रार येत होत असेल तात्काळ आपण विलंब न लावता नजदीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आपण जावे, निसंकोचपणे जावे आणि आपली तक्रार दाखल करावी। माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल आणि माननीय झोंटू सर यांच्या मार्गदर्शनामध्ये अशा प्रकारच्या लँड माफिया असतील किंवा गुन्हेगारी माफिया असतील यांना न घाबरता आपण निसंकोचपणे पोलिसांची मदत घ्यावी जेणेकरून अशा प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर आम्हाला सक्त कानूनी कारवाई करता येईल।